राजन कामत तुम्ही चुकलातच। केंद्रीय कार्यकारिणीवर प्रदेश सदस्य म्हणून वर्णी लागावी याकरता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजन कामत हे काही दिवसांपासून प्रयत्न करत होते। केंद्रीय कार्यकारिणीवर प्रदेश सदस्य म्हणून प्रदेशाध्यक्षांनी कामतांची शिफारस करावी असा आग्रह कामतांचा होता। याकरता राजन कामत यांनी प्रदेश कार्यकारिणी स्तरावर लॉबिंग करण्यास सुरुवात केली, पण कामत पक्षांतर्गत लॉबिंग करताना थोडे चुकले। राष्ट्रीय कार्यकारिणीवर प्रदेश सदस्य म्हणून वर्णी लावत असताना स्थानिक नेत्यांची शिफारस असावी लागते, तीच शिफारस कामतांना मिळवता आली नाही। मग काय, कामतांनी स्थानिक नेतृत्वाला विश्वासात न घेता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी ते संपर्क करत राहिले। याच दरम्यान राजन कामतांनी पुणे शहर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांना थेट SMS करून स्थानिक नेतृत्वावर आरोप करताना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर आणि आमदार प्रणिती शिंदे यांची पक्षांतर्गत एकाधिकारशाही निर्माण झाली आहे असा आरोप केला। याच ठिकाणी कामत चुकले, पुण्याच्या अध्यक्षांना SMS केला, त्यांनीच उलट राजन कामतांना फोन करून चांगले झाडले। अरविंद शिंदे हे कामतांना फोनवरून बोलताना काय म्हणाले तेही ऐका। भाऊ बोला। भाऊ, राजन कामत बोलताय? हो बोलतो भाऊ। तुम्ही SMS केलाय मला आता? हो केला भाऊ। तुम्हाला अर्थ कळतो ना त्या SMS चा काय लिहिलंय आपण? आता काय भाऊ, 40 वर्ष झाले मला। नाही नाही, तुम्हाला 40 वर्ष झाले म्हणून तुम्ही बेछूट आरोप करणार का? नाही, तुम्हाला जमत राजीनामा द्या, पक्षातनं बाहेर पडा, पण हे आरोप कशासाठी करायचे? तुमच्याकडे काही पुरावा आहेत का? तुम्हाला कळालं? अरे तुम्हाला पुरावा आहेत का असे? उद्या आम्ही तुमच्या बद्दल बोललो की तुम्ही पैसे देऊन पद मागता, 10 लोकांना बोललो तर चालेल का तुम्हाला? काय करत नाही, मी तुम्हाला जर बोललो तुम्ही जातीचा बहाणा बनवताय, ब्राह्मणवादाचा बहाणा बनवताय, तर चालेल का तुम्हाला? काहीतरी थोडंफार डोकं ठिकाण्यावर ठेवून बोलाव, काहीतरी बोलाव। सात अध्यक्षांबरोबर काम केलं, आम्ही केलंय ना 9 अध्यक्षांबरोबर काम, आम्हाला 4 वेळा डावललं नाही का? आपण काय भाऊ, स्टँडिंग चेअरमन तर झालं, आम्हाला काय मिळालं? अरे काय मिळालं म्हणजे आता काय उगच आपलं काहीतरी लिहायच्या अगोदर 4 वेळा विचार करत चालाव। ऐका, काही लिहायचं करा, ऐका, महापालिका स्वीकृत करा। या अशा मेसेजेस वर मला वाटत नाही तुम्हाला कधी कोणी काही करल, कारण या तुमच्या बेछूट बोलण्यामुळे तुम्हाला मला वाटतं कोणी काही करणार नाही। आता 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीला राजीनामा। मग काय, शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी लागलीच आपल्या अधिकाराचा वापर करत राजन कामतांना पक्षातून बडतर्फ करण्यात येत असल्याची माहिती माध्यमांना दिली। राजनजी कामत यांना काल 24 तास नोटीस दिली होती, पक्ष कारवाईची नोटीस आम्ही त्यांना दिली होती, अद्याप त्यांचा खुलासा आला नाही, त्यामुळं राजनजी कामत यांना पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे। त्यांच्या विरोधात पक्षविरुद्ध व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून त्यांनी जे पक्ष चे धोरणं पक्ष वाढवण्याचं काम, पक्ष संघटना बळकट करण्याचं काम हे करायच्याऐवजी पक्षाच्या विरोधात काय पोस्ट केल्यामुळं काल वरिष्ठ पातळीवर त्यांचं सगळं मी माहिती दिली होती, आणि प्रदेशवरनं मला आदेश आला की यांना हकालपट्टी करण्यात यावी, त्यामुळे या जाहीर करतो की राजन कामत यांना हकालपट्टीवर बडतर्फ करण्यात येत आहे। आणि मी अनेक सूचित करतो की काँग्रेस पक्ष हे राष्ट्रीय पक्ष आहे, आपण काँग्रेस पक्षाच्या ऑफिसमध्ये एक बोलता आणि बाहेर जाऊन एक बोलता, असे जे असतील आणि ज्यांच्या विरोधात किंवा जे बोलणार आहे त्यांच्याकडनं जर आम्हाला तशी माहिती मिळाली काँग्रेस पक्षाला की हे पक्षात एक बोलतात तर बाहेर एक जण बोलतात, मग किती छोटा असेल किती मोठा असेल अशा लोकांना भविष्यकाळात देखील कारवाई होईल ह्याची आपण नोंद घ्यावी। जे लोक पक्ष वाढवायचं काम बळकट करण्याचं काम करीत आहेत किंवा करणार आहेत आपण ह्या ठिकाणी चांगलं काम करा, पक्ष संघटना अध्यक्ष म्हणून तुमच्या सगळ्यांच्या बरोबर राहील, पण नेत्यांच्या विरोधात पक्षाच्या विरोधात जे कोण बोलतील ते किती छोटा आणि किती मोठा असेल भविष्यकाळात अशा लोकांवर कारवाई होईल।
अध्यक्षाच्या कारवाईनंतर आपली बाजू स्पष्ट करण्यासाठी सोमवारी पत्रकार संघात आले तेव्हा कामतांना अध्यक्षांची कारवाई एकतर्फी आहे, मला माझी बाजू मांडण्याची संधी दिली नाही, माझ्यावर अन्याय झाला आहे असे कामतांनी सांगितले। 1978 पासून काँग्रेसचा कार्यकर्ता आहे। मी संगमेश्वर कॉलेजमध्ये 12वीत असताना सी आर निवडून आल्यावर त्यावेळेसचे नगरसेवक अजित अलकुंठेंनी मला काँग्रेसचं सदस्य केलं। तेव्हापासून गेली 45 वर्ष NSY यूथ काँग्रेस आप्पासाहेब ब्रह्मणकर यांच्याबरोबर पासून ते गेले 7 अध्यक्ष आप्पासाहेब ब्रह्मणकर, एलबूआरजी वेरिया, धर्मा भोसले, सुधीर खरटमल, प्रकाश वाले आणि सध्या चेतन नरोटे ह्या सगळ्यांबरोबर मी काम करतो आहे। प्रदेश प्रतिनिधी म्हणून पण माझी निवड झाली होती। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने मला वाशी, नवी मुंबई आणि लोहारा इथं निरीक्षक म्हणून पण काम करायला पाठवलं होतं। तर काल अचानक परवा दिवशी मला विद्यमान अध्यक्ष चेतनजी नरोटे यांनी पत्र दिलं की तुम्ही पक्षविरोधी कारवाया काहीतरी करताय, त्याबद्दल तुम्हाला निलंबन ॲक्शन का घेऊ नये, 24 तासात तुम्ही उत्तर द्या। तर 24 तासात एवढं कमी वेळात का मला याच्यावर कळालं नाही, पण नंतर मी म्हणलं तुम्ही त्यात माझ्यावर जे आरोप केले आहे ते काय मी केले हे सांगितलंच नाही, नुसतं तुमचे पक्षविरोधी तुम्ही करताय। आणि नंतर त्यांचा इंटरव्ह्यू काल बघितला तर व्हॉट्सअप आणि फेसबुकवर मी पक्षविरोधी काहीतरी पोस्ट टाकतो तर असं कधीच मी केलेलं नाही। त्यांनी एक जरी पोस्ट मला दाखवली तर मी राजकीय निवृत्ती जाहीर करेन। जर काँग्रेसच्या विरुद्ध मी व्हॉट्सअप आणि फेसबुकवर काही विरोधात टाकलं असेल असं जर सिद्ध झालं, एक पोस्ट मी अनेक पडत नाही, एक सिंगल पोस्ट जर त्यांनी सिद्ध केली तर हां। आता परत काही मला एक दोन लोकांकडनं कळालं की तुम्ही कुणाशी तरी बोलला, पक्षातल्या याच्या नेत्यांविषयी बोलला असेल, हे असेल ते असेल, तर कुटुंबामध्ये आपण एकमेकाशी चर्चा करतो। स्थानिक नेतृत्व हे लाचखोरीत गुंतले आहे का? आमदार प्रणिती शिंदे यांची पक्षांतर्गत एकाधिकारशाही निर्माण झाली असे आरोप केलेत, हे खरे आहे का नाही? पुण्याच्या अरविंद शिंदे यांनी आपण केलेल्या SMS वर नाराजी व्यक्त करत तुम्हाला झापले की नाही याचा खुलासा करा अशी मागणी करताच राजन कामत हे भरल्या पत्रकार परिषदेतून उठून जाणे पसंत केले। अनेक वर्षांपासून पक्षांतर्गत विविध पदांकरता वर्णी लावत असताना प्रदेश कार्यकारिणीकडून स्थानिक नेत्यांना विश्वासात घेतले जात हे पक्षांतर्गत पद्धत कामतांना माहिती असताना देखील राजन कामत आणि स्थानिक नेत्यांवर आरोप करून पद मिळवण्याकरता जे प्रयत्न केले त्यातच कामतांचा बळी गेला हे मात्र नक्की।